औरंगाबादमध्ये शिव शक्ती भक्ती आणि समृद्धी यांच्यात रंगला होता फुटबॉलचा एक अनोखा सामना. हा काहीसा वेगळा सामना थेट पाहूयात, जाऊया औरंगाबादला. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील एका वाघाची फुटबॉल सोबत गट्टी जमली. झालं असं की प्राण्यांनाही थोडा व्यायाम करता यावा म्हणून प्राणी संग्रहालयात हा प्रयोग करण्यात आला. चार वाघांसमोर एक फुटबॉल फेकण्यात आला. मग काय, वाघनही उडी मारून फुटबॉलचा ताबा घेतला आणि तो पसार झाला. त्याच्या मागे काही वाघही लागले, मात्र फुटबॉल सोडायला आणि इतर वाघोबांना बॉल द्यायला तो तयार होईना. हा वाघ फुटबॉल चाटू लागला तसं इतर वाघांनाही आकर्षण निर्माण झालं. मात्र हा वाघ सातत्यानं फुटबॉल तोंडात धरून इकडं तिकडं फिरत होता. फुटबॉल त्याच्या तोंडून निसटला की तो पुन्हा पकडायचा आणि एका कोपऱ्यात जाऊन नक्की हे काय आहे याचा विचार करायचा. बॉल तोंडात न सुटला की पुन्हा बॉल पकडायचा. तब्बल तासभर फुटबॉल सोबत वाघानं खेळ मांडला. अखेर खेळून थकल्यानंतरही तो फुटबॉल काही त्यानं सोडला नाही. तर थेट तो फुटबॉल घेऊन वाघोबा दादा आपल्या पिंजऱ्यात गेले. वाघांच्याही हालचाली जोरात व्हाव्यात म्हणून असे प्रयोग करण्यात येत असल्याचं प्राणी संग्रहालयाच्या संचालकांनी सांगितलंय. तेवढ्या ठराविक जागेतच ते बसून बोर झालेले असतात, त्यांना एक्सरसाइज मिळत नाही किंवा त्याच त्याच ठिकाणी त्याच त्या वातावरणात, त्याच्यामुळं त्यांना असं वेगवेगळे खेळाच्या माध्यमातून वेगळे काही बुमर्स परत आणखी काही रिंग्स काय असे बॉल्स वगैरे हे जर दिले तर त्याच्याबरोबर ते खेळतात आणि त्यांचं मानसिकता तजेलदार होते आणि प्रसन्न राहतात प्राणी. बरं, हा प्रयोग करण्याची आयडिया होती ती सातवीतल्या पृथ्वीराज पाटील याची. पृथ्वीराज प्रत्येक सुट्टीत या प्राणी संग्रहालयात येतो आणि प्राण्यांसोबत वेळ घालवतो. वाघांना माकडांना आता पृथ्वीराजच्या आवाजाची सवय झाली आहे. त्यातून पृथ्वीराजनं ही कल्पना प्राणी संग्रहालयाच्या संचालकांना सांगितली आणि त्यांनीही दुजोरा देत प्रयोग घडवून आणला. पृथ्वीराजचे मित्र फक्त वाघच नाही तर माकडही आहेत. तो गेल्या बरोबर माकडं त्याच्यासोबत शेकहँड करतात, तो त्यांच्याशी बोलतोही. वाघ सुद्धा खेळू शकतात, ते पण ऍक्टिव्ह आहेत, पण मग केज केल्यामुळे किंवा तेवढे म्हणजे ते एका एनक्लोजर मध्ये ते लहान आहेत, त्यांना एवढी सवय नाही शिकारायची म्हणून ते थोडेसे कमी ऍक्टिव्ह आहे. पण आता आपण जे प्रयोग करू लागलो त्याच्यामुळे ते जास्त ऍक्टिव्ह होते. पृथ्वीराजला लहान मुलांसाठी गाईड म्हणूनही नेमणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय. आमच्या प्राण्यांकरता जे जे काही त्यांच्या आरोग्याकरता करावं लागेल, नागरिकांकरता सुद्धा चांगले चांगले प्राणी आमच्या या प्राणी संग्रहालयामध्ये आणावं लागतील, ते आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मी मनापासून अभिनंदन करतो आमचा बाल प्राणी मित्र या ठिकाणी हा जो पृथ्वीराज पाटील आहे त्याचं, खऱ्या अर्थाने त्याच्याकरता सुद्धा आम्ही एक चांगले त्याची एक गाईड म्हणून सुद्धा नेमणूक करण्याच्या या ठिकाणी आम्ही विचार करतोय. वाघांची मजा मस्ती आणि त्यात पृथ्वीराजची कल्पनाशक्ती सगळंच भन्नाट. त्यात वाघांना सवय लागली की या उद्यानात आलेल्या पर्यटकांना वाघोबांची फुटबॉल मॅचेस पाहायला मिळेल. त्यात पृथ्वीराज सारखा एक छोटा गाईड लहानग्यांना मिळेल ही सुद्धा एक वेगळीच मेजवानी असेल. तेव्हा तुम्ही सुद्धा एकदा तरी या प्राणी संग्रहालयाला भेट द्यायलाच हवी. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.